नमस्कार, मी मधुरा हितगुज। या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण रोज विविध विकारांविषयी चर्चा करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन उपचार पद्धतींविषयी अधिक माहिती जाणून घेत असतो। आणि आज आपण चर्चा करणार आहोत समाजशास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार या विषयावर। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत समूह तज्ज्ञ सचिन राणे आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉक्टर संजय शेटे। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही तज्ज्ञांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार सर। सचिन राणे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, सचिन राणे हे गेल्या 15 वर्षांपेक्षा अधिक काळ ह्या समूह क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। सचिन राणे यांची कार्यशाळा दादर आणि ठाणे इथे भरवण्यात येते आणि या कार्यशाळेत समूहाने मानसिक आजारांवरती उपचार केले जातात। ह्या कार्यशाळेत लाखो लोकांनी सहभागी होऊन उपचार करून त्यांना एक जगण्याची नवी उमेद सचिन सरांनी समूहाच्या माध्यमातून दिली आहे। सचिन सरांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यातही आलं आहे। तर डॉक्टर संजय शेट्टे हे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असून त्यांनी क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये PhD केलं आणि त्यांना ठाणे गुणीजन आणि चिकित्सारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे। तसंच आता ठाण्याबरोबरच पुणे, बोरिवली आणि दुबई इथे देखील आता खरं तर सरांचे कार्यशाळा होणार आहेत। आणि एकूणच आपण ह्या संदर्भात सगळी चर्चा करणारच आहोत। आणि आता लगेचच चर्चेला सुरुवात करूया। पुन्हा एकदा स्वागत आहे दोघांचं। आणि अर्थातच दुबईमध्ये क्लिनिक आता सुरू होत आहे, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन सुरुवातीलाच। आणि दुबईविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, पण तत्पूर्वी पहिला प्रश्न सचिन सर तुम्हाला आहे। चुकणं ही आपली प्रकृती असते आणि मान्य करणं ही आपली संस्कृती असते आणि सुधारणा करणं ही आपली प्रगती असते। पण बऱ्याचदा असं होतं की ह्या प्रगतीच्या वाटेवरती जाताना अनेक अडथळे येत असतात आणि ह्या अडथळ्यांची शर्यत आपल्याला पार करायची असते। मात्र अडथळे आले तर आपण आपल्याला दोष न देता दुसऱ्यांना दोष देत असतो, कारण की त्यांच्यामुळे अडथळे येतात। आपण ही दोष देणं ही खरं तर बाजूला ठेवून जर आपण प्रगतीकडे फक्त जर लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो। मला ह्याचबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की आपलं लक्ष आपलं केंद्रित कसं करायचं, कारण की आजचा प्रत्येक जण हा धावत्या जगामध्ये प्रत्येकाला वरी उच्च पदावरती पोचायचं आहे, यशाचं शिखर गाठायचं आहे, त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा? नक्कीच, खूप सुंदर प्रश्न आहे मधुरा। ज्याने माझ्याकडे जे क्लिनिकमध्ये उपचारासाठी वगैरे येतात हे असेच माणसं असतात की ज्यांना कुठेतरी स्वतःमध्ये दोष दिसत आहेत की बाबा मी असं नव्हतो आणि काही गोष्टींमुळे आला। तर कालच एक मला वाटतं मुलगी आली, ती बोलली की सर मी एवढं उच्च शिक्षण माझं झालंय, सगळं काही झालं, पण घरामध्ये काही वादविवाद सुरू आहेत। यानंतर तिला काउन्सिलिंग केल्यानंतर, ट्रीटमेंट केल्यानंतर, 3 दिवसाची झाल्यानंतर तिने एकदा सांगितलं की सर आतापर्यंत मला असं वाटलं होतं की माझ्यामध्येच प्रॉब्लेम आहे। त्यानंतर तिला कळलं की बाबा नाही नाही नाही, इथे जे काही घडलंय ते तिच्यामुळे घडलं नाही आहे। आणि बहुतांश वेळा असं असतं, मी नेहमी सांगतो की दिवसभरात ज्या काही घटना घडतात त्यापैकी 10% घटना आपल्या हाताबाहेरच्या असतात आणि उरलेल्या घटनांना आपण तुम्ही रिस्पॉन्स कसा देताय। ती बोलली हा मला एक सवय लागली की प्रत्येक घटना घडली की मी रिस्पॉन्स त्याला निगेटिव्हच देत होते। यानंतर कळलं की कशा प्रकारे, कारण एक तिला वाक्य मी सांगितलं की ह्या जगात तुम्ही चटकन कोणाला बदलू शकता तर ते स्वतःला बदलू शकता। आणि मधुराजी एक क्षण पुरेसा असतो, मी माझ्या विद्यार्थ्यांनाही सांगतो की एक बदलण्यासाठी ना एक क्षण, फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे। एक जुनी गोष्ट माहिती असेल मधुराजी अंगुली, मला आपल्या शाळेत असताना गेली असेल बघा, की हा डाकू होता आणि जंगलामध्ये ऋषी मुनी कोणीही दिसेल त्यांचं काय करायचं, हाताची फिंगर बोटं तोडायचं आणि त्या बोटांची त्याला विकृती अशी होती की माळा करून गळ्यात घालायचं, त्याला अंगुली मालाच म्हणायचे सगळे। आता कित्येक वर्ष झाली याने हा चालूच होतं त्याचं काम, ते किती लोकांनी सांगितलं तरी नाही, त्याला असं वाटायचं की ह्या सगळ्या कामामध्ये माझ्या परिवाराला सुद्धा परिवार सुद्धा काय आहे मला साथ देतात। पण एक दिवशी परिवाराने सांगितलं की तुझ्या ह्या वाईट कामामध्ये, वाईट कर्मामध्ये, वाईट पापामध्ये आम्ही घरातल्या एकही व्यक्ती सहभागी नाही आहोत, हे तू वाईट काम करतोस, लोकांची बोटं तोडतोस आणि गळ्यामध्ये घालतोस हार बनवून, यामध्ये तुझ्या कर्मामध्ये आम्ही कोणीही भागीदार नाही। ह्या एका वाक्याने अंगुली माल्याच्या विचारांमध्ये एवढं परिवर्तन झालं की त्याने त्या दिवशी असं म्हटलं होतं की त्याने काम आपलं स्टॉप केलं, वाईट काम थांबवलं, हातामध्ये तलवार घेऊन फिरणारा त्याने स्वतः हातामध्ये एक पेन पकडलं आणि त्यानंतर या वाल्याचा वाल्मिकी झाला, ते म्हणजे महर्षी वाल्मिकी ज्याने रामायण लिहिलं। मी नेहमी सांगतोय ह्या समूहातनं बरेचसे वाल्याचे वाल्मिकी आतापर्यंत मी डॉक्टर संजय शेट्टेने बनवलेले आहेत, म्हणजे लोकांनी स्वतःहून मान्य केलं की सर माझ्यामध्ये एवढी विकृती होती आणि सहज येस तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने। आणि बघा प्रत्येक ज्याने स्वतःला बदलण्याचं ठरवलं, फक्त तुम्हाला बदलाव हवं, बदल हवं असेल तर तो स्वतःहून स्वीकारला पाहिजे की मला बदल घडवायचा आहे। आणि ज्याने स्वतःहून ठरवलंय त्यासाठी समूहशास्त्र त्यांना नक्कीच लाख मुलाची मदत करायला आम्ही बसलेलोच आहोत इथे, फक्त त्याच्या मनाची तयारी आहे। परवा एक केस अशी आली की सर मी 3 वेळा रिहॅबमध्ये गेलो, दारू मला सोडत नाहीये,
बोललो दारूने तुला केव्हा सोडलंय, तुझ्या शब्दांमधून तू दारूला पकडून ठेवलंय. बहुतांश लोकांचं असं असतं, सर मेडिसिन मला सोडतच नाहीये, निद्रानाश मला सोडतच नाहीये. मी सांगतोय तुम्ही शब्दांमधून पहिल्यांदा त्याला सोडायला शिका, कल्पनेमधून. कारण कसं असतं, बहुतांश गोष्टी आपण फक्त डोक्यामध्ये पकडून ठेवलेल्या असतात आणि संमोहन शास्त्राच्या मदतीने हे सोडणं सहज शक्य होऊन जातं. बरोबर आहे. आणि मला वाटतं की संमोहन शास्त्राच्या कार्यशाळा नेहमीच नियमित होत असतात आणि आता 17 आणि 18 तारखेला ह्या कार्यशाळेला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे दादर इथे असणार. ह्या सगळे डिटेल्स आपण ह्या खरं तर कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत सचिन सरांकडून. मला आता डॉक्टर संजय शेट्टे यांच्याकडे जायचंय. डॉक्टर, आत्ताच असं सचिन सर म्हणाले की आपण एखादी गोष्ट मनात दडवून ठेवतो, असे आत्ताचे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे आत्ता जे एका टीनेजरमध्ये आहेत साधारणतः, त्या विद्यार्थ्यांमध्ये हीच भावना आणि हेच कृत्य दिसतंय आपल्याला. तर कारण की आता आपण बघितलं तर हातात मोबाईल असतो प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि तो इतका आहारी गेलेला असतो की तो त्याच्याशिवाय जगू शकतो नाही. म्हणजे तासभर जरी मोबाईल आपण चार्जिंगला लावला तरी सुद्धा तो विद्यार्थी सारखा जाऊन चेक करणार चार्जिंग झालाय की नाही. म्हणजे हा विद्यार्थीच नाही पण सर्वसामान्य इतरही जे आहेत त्या, तर अशा लोकांना किंवा अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल आणि एक क्लिनिकल सायकोलॉजिस्टच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगाल? येस, नक्की सांगेन. आणि अतिशय आता महत्त्वाचा विषय तुम्ही विचारलेला, कारण आत्ताचं जे आता वातावरण चालू आहे ज्याच्यामध्ये आता ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे, लोकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी ॲडमिशन घेतात आणि त्या ठिकाणी मोबाईलचा फार मोठा वापर होतो आहे आणि जे काही शेअर केलं जातं म्हणजे हे कॉलेज चांगलं आहे की नाही, ते कॉलेज किंवा कोणता सब्जेक्ट घ्यायला पाहिजे. आता सध्या जर 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर जो प्रवास सुरू होतो जिथे ॲडमिशन्स घेण्यासाठी फार लोकांची गर्दी असते आणि कन्फ्युजन जास्त असतं, तर कोणत्या क्षेत्रात जायला हवं त्याचे मार्ग नाही आहे. 10 ठिकाणी त्यांनी चौकशी केलेली असते किंवा काही वेळेस अजिबातच केलेलं नसते आणि पालक काहीतरी आपल्या पद्धतीने सांगत असतात. जर आपण जुना पालक बघितला, म्हणजे आज ज्यांचे विद्यार्थी 10वीला आहेत त्यांचे पालक म्हटलं की काही एक पिढी एक जनरेशनचा गॅप होतोय आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस त्यांना त्यांच्याकडे फक्त कॉमर्स आर्ट्स सायन्स आणि इंजिनिअरिंग डॉक्टर हे एवढेच पर्याय होते. पण आज जर बघायला गेलं तर हजारो पर्याय उपलब्ध आहेत आणि मुलांना आपण त्या गोष्टीसाठी रिस्ट्रिक्ट करण्यापेक्षा त्यांना थोडं कुठे ते त्यांच्या पद्धतीने जाऊ द्या. आज मुलं जे व्हॉट्सअप आणि हे वापरत आहेत नक्कीच थोडंसं चुकीचं जात आहे, परंतु त्याच माध्यमातून त्यांना शिकण्यासाठी पण भरपूर काही मिळत आहे. ते जे वेगवेगळे क्षेत्र त्यांच्यासाठी उपलब्ध होत आहेत आणि आज क्षेत्र असं एक नाही राहिलेलं, हजारो क्षेत्र आहेत. तुम्ही म्हणाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रगती करू शकता किंवा त्याच्यामध्ये तुमचं करिअर करू शकता आणि असं कोणतंच नाही की फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर्सच फक्त करिअर होऊ शकतात. जे तुम्ही सिलेक्ट कराल त्यामध्ये तुमचं करिअर होऊ शकतात. मग त्यासाठी काय पाहिजे, तर त्या मुलाची चॉईस काय आहे, त्याची आवड काय आहे आणि खरंच त्याची ती चॉईस आहे का, त्याच्यामध्ये त्याचे ते गुण आहेत का, त्यामध्ये ते काम करू शकतोय का, हे त्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी जो लागणारा भाग आहे, मग तो काय करतोय, व्हॉट्सअपवर तो नेमकं चॅटिंग करतोय ते फक्त टाइमपास म्हणून करतोय का त्याच्यामध्ये काहीतरी त्याची इन्फॉर्मेशन मिळवतोय. आज बऱ्याच पालकांची कंप्लेंट असते की आमचा मुलगा मस्त तो फेसबुकवर कंटिन्यू लागलेला असतो किंवा इंटरनेटवरच असतो, सतत त्याच्या हातात मोबाईल असतो त्याच्यावर का. पण आम्ही बऱ्याच वेळा हे पण बघितलेलं आहे की मुलं जी त्यांना हवी असते ती इन्फॉर्मेशन जी हवी असते ती इन्फॉर्मेशन ते काढत असतात आणि ती खरंच चांगली असते. म्हणजे तुम्हाला सांगितलं की 10 मुलांपैकी मी असं बघेन की 5 ते 6 विद्यार्थी खरंच त्यांची इन्फॉर्मेशन काढत असतात. 4 मुलं असतील की जे काहीतरी चुकीचा काहीतरी टाइमपास करत असतात किंवा व्हॉट्सअपला. पण जर आपण त्या मुलांकडे बघितलं की नेमकं काय करतायत किंवा, तर त्या तो नक्कीच त्याचा व्हॉट्सअपचा वापर सुद्धा चांगला आहे असं म्हणता येईल. इंटरनेटवरती जी इन्फॉर्मेशन मिळते ती फक्त चुकीची पण नाही आहे, चांगली इन्फॉर्मेशन पण मिळते आहे, पण ती नेमकी तो कोणती काढतोय त्याला ती उपयोगीची आहे का, आणि त्याच्यावर फक्त लक्ष ठेवणार. तुम्ही जेव्हा बंधनं घालता मुलांना सांगतात की वापरूच नका, तेव्हा मग त्याचा तो अतिरेक करायला लागतो. कारण कोणत्याही गोष्टीला बंधन आणलं की त्याला प्रतिकार करण्याची पॉवर आपोआप त्यामध्ये येत आहे. तर प्रतिकार न करता त्यांना फक्त समजून घेणं गरजेचं आहे, त्यांना काय हवंय की ते शोधत आहे ते बरोबर आहे का आणि त्याची इन्फॉर्मेशन. शिवाय क्षेत्र निवडताना आई वडिलांनी आपले विचार जास्त मांडू नयेत. त्याचं रिझन फक्त एवढंच आहे की प्रत्येकाची एक युनिक आयडेंटिटी असते, स्वतःची काहीतरी क्वालिटीज असते, त्या क्वालिटी जर त्यांना काढायला दिल्या तर त्यांची प्रगती स्वतः डेव्हलप होऊ शकते. काही विद्यार्थी तर आई वडील सांगितलं म्हणून करतात आणि सप्तम वेळानंतर म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष पुढे गेल्यानंतर मग त्यांना कळतं की माझी लाईन चुकलेली आहे आणि मग त्यानंतर ते त्यातून परफॉर्मन्स कमी होतं आणि मागे पडायला लागतात. तर आणि मग त्यानंतर त्यांना मग काहीतरी प्रॉब्लेम सुरू होतात. साधारणतः म्हणजे असे विद्यार्थी OCD सारख्या आजारामध्ये जास्तीत जास्त खेचले जातात. सतत एकाच विचारामध्ये राहणं, सतत एकाच काम करत राहणं, घरातून बाहेर न जाणं, एकलपणे राहणं, हे सगळे प्रकार त्यामुळे यायला लागतात आणि ती परिस्थिती येऊ नये असं वाटत असेल तर मुलं नेमकं काय करतायत, ते व्हॉट्सअप बघतायत म्हणजे नेमकं काय बघतायत ह्याचा आपण नीट अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याला बंधन आणण्यापेक्षा त्याच्याबरोबर जाऊन बघून
त्याला सुद्धा दाखवून द्या की हे वापर, याच्यामध्ये तुला ज्याचा फायदा होईल हे त्यांना सांगणं जास्त गरजेचं आहे हे मला वाटतं. बरोबर आहे. आता सरांनी बंधनाचा उल्लेख केला तर मला ह्याच अनुषंगाने सचिन सर तुम्हाला विचारायचं आहे की बऱ्याचदा असं होतं की पालक हे बंधनं आणणारच, कारण की बऱ्याचदा मुलं ही वाहवात जातात, कुठेतरी चुकीच्या मार्गाने जातात आणि आपण अनेक विद्यार्थ्यांना किंवा अनेक मुलांना बघतच आलेलो आहोत. तर अशा वेळेस पालकांनी बंधनं आणताना नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी तुम्ही एक संमोहन तज्ञ म्हणून काय सांगा? आता पालकांचं कसं असतं की त्यांना अनुभव असतात. मी नेहमी सांगतो की नेहमी मोठ्यांचं ऐकावं, ते नेहमी बरोबर असतात म्हणून नव्हे तर त्यांना चुकण्याचा अनुभव. डॉक्टर शेट्टे बोलले त्याप्रमाणे की तुम्ही बरोबरच आहात पण प्रत्येक गुणामध्ये, कारण कसं असतं माहिती, आई वडील आमच्याकडे येतात बोलतात की सर मी डॉक्टर आहे, नवरा डॉक्टर आहे, बायको डॉक्टर आहे, मग आमचा मुलगा एकुलता आहे, आमची इच्छा आहे की त्याने पण डॉक्टर्स व्हावं, कारण हे सगळं उभारलंय ते पुढे कोण चालवणार, भले त्याला ते इंटरेस्ट नाही पण तुम्हाला खरं सांगतो ज्या अशी माणसं जे येतात ना त्यांच्या मुलांना त्यामध्ये काय इंटरेस्ट नसतो. बरोबर डॉक्टर, की काही इंटरेस्ट नसतो अशा मुलांना, ते सहज सांगतात की पप्पांची इच्छा आहे, आईची इच्छा आहे म्हणून मला व्हायचंय. हे बघा तुम्ही हां जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत तो तसं ऐकू शकतो, कारण ह्या जगामध्ये दुसऱ्याच्या सांगण्याने कधीच तो बदल होत नसतो. बदल तेव्हा होतो दुसरा जे काही सांगतो त्यातनं तुम्ही काय शिकवता, त्यावर तुम्ही काय ऍक्शन घेताय, कशी स्वतःची झोप ओढून घेताय, त्यावर 100 नाही 1000 पटीने बदल होणार. पण ती समजवण्याची पद्धत असते. आजकालच्या बहुतांश लोकांचं असं असतं की त्यांना शेट्टे डॉक्टर म्हणाल्याप्रमाणे की त्यांचं मत मांडण्याची त्यांना मुभा दिली जातच नाही, त्यांना वेळ दिला जातच नाहीये. आणि आता सध्याची प्रोसेस पाहता ऍडमिशन वगैरे, तिथे मुलं सुद्धा एवढी कन्फ्यूज आहेत ना की काय करावं त्यांना माहितीच नाहीये कुठे, आणि बरं करायला गेल्यानंतर तशा गाईडलाईन कुठे मिळत नाहीये. बहुतांश मी सांगतो मुलांना की हे बघा आई वडील हे जे काही सांगतात ते अगदी बरोबर असतात, पण बहुतांश वेळा मुलं जर एखाद्या वेळी तुम्हाला सांगतायत, मला वाटतं 3 डेट्समध्ये आपण बघितलं असेल माहिती ना, की त्याच्या दृष्टिकोनातनं जर आपण हा कशा प्रकारे बरोबर आहे आणि जर त्याला संधी दिली तर मला वाटतं काही नुकसान होऊ शकत नाहीये. आता एवढं हे कळलं पाहिजे की आपल्यापेक्षाही आई वडील त्या मुलाला खूप चांगले ओळखत असतात, पण बहुतांश वेळा काय असतं की नाही तुला काय कळतं, तुला त्याला कळलंच पाहिजे, त्याला जबाबदारी कसं असतं. आईचं बऱ्याच वेळा असं असतं की मुलगा कितीही मोठा झाला तरी नाही रे तुला काय करणार आहे तू, म्हणजे आईच्या मनाने तो लहानच असतो म्हणा असं. पण आजकालच्या मुलांमध्ये आम्ही बहुत भरपूर हुशार आहेत, काही मुलांकडून आम्हाला काही गोष्टी शिकायला मिळतात, खूप चांगल्या प्रकारे ते आजकाल चर्चा करतात, सगळं मतही मांडतात. थोडक्यात एवढं, योग्य दृष्टीने जर योग्य पद्धतीने जर तुम्ही समजून घेतला, जर योग्य विषयावर चर्चा झाली तर त्यातनं मार्ग निघतो. पण मला एक लक्षात घ्या, जे आवडीचं काम असेल त्याला जर तुम्ही प्रोफेशन बनवलं ना तर खूप काही होऊ शकतं. म्हणजे आजकाल बघितलं असेल की नुसतं सर्कसीमधले वाघ तयार करू नका, त्याने काही होणार नाहीये. ऑलराऊंडरपणा हवा असेल तर त्याच्या कलेने चला, आणि त्याच्या कलेने गेल्यानंतर बराच काही बदल होतो. काल एक अशी केस आलेली, ती बोलली की सर माझ्या मुलीला खूप प्रॉब्लेम झाले, पण माझ्या मुलगी ओके एका उच्च पदावर काम करते, पण माझी मुलगी मला सांगू शकली नाही कारण तिने नवरा स्वतः निवडला आहे, त्यामुळे काही डिस्प्यूट झालेले, पण तिने माझ्यापर्यंत आणलंच नाहीये. आज मला वाईट वाटतं की थोडस असं काही मध्ये घडलं, पण मला हाही अभिमान आहे की मुलीने ते या गोष्टी आपोआपच सांभाळून घेतल्या. कधी घरापण आई तो असंच वागतं, मग हेच झालं तेच झालं. बहुतांश वेळा मुलं जेव्हा स्वतःहून एखादं करिअर निवडतात ना, त्यावेळी बिनधास्तपणे ते छोट्या मोठ्या कुरबूर करत बसत नाही, आणि आपण जर जबरदस्ती करायला लावली तर प्रत्येक गोष्टीला पॅरेंट्स मिटिंग पासून आपल्याला जावं लागणार आहे. तेव्हा त्यांच्या कलेने फार गरजेचं आहे. आणि ज्यांना ज्यांना असं वाटतंय की खरोखरच सर तुमच्या सल्ल्याची गरज आहे, ठाणे आहे, बोरवली आहे, पुणे आहे आणि दुबई सारख्या शहरामध्ये सुद्धा माझं काउन्सिलिंग पूर्णपणे मोफत आहे. अगदी अगदी. आणि मला वाटतं की खाली नंबर्सही डिस्प्ले झालेलेच आहेत नक्कीच. आणि अर्थातच मुलांच्या जर कलाने घेतलं तर मुलं देखील आपला तेवढाच मान सन्मान ठेवतात, आपल्यालाही तेवढा रिस्पेक्ट देतात, हे फार महत्वाचं आहे. आणि आपल्यावरती तेवढंच प्रेमही करतात. आपण एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण समूह शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार या विषयावर चर्चा करतोय. माझ्यासोबत आहेत समूह तज्ज्ञ सचिन राणे आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉक्टर संजय शेट्टे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर संजय शेट्टे, तुम्हाला प्रश्न आहे. खरं तर उत्तम स्वभाव आणि प्रामाणिकपणा हेच खरं तर माणसाचं खरं आणि न संपणारं धन असतं. मात्र हाच प्रामाणिकपणा हा आपला नष्ट होताना दिसतोय, कारण की प्रामाणिकपणे जगणाऱ्याला कुठे इथे स्थानच नाही असं बोललं जात आहे. तर अशा वेळेस एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि अर्थातच एक उत्तम खरं तर डॉक्टर म्हणून तुम्ही कार्यरत आहात, तर त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे.
अगदी मनापासून सांगेन या गोष्टीला, नक्कीच या विषयावरती चर्चा करायला हवा. कारण बऱ्याच लोकांची कसं आहे की खूप इमानदारीने त्यांना काम करायचं असतं, अगदी म्हणा ना कोणाला फसवायचं नाही आहे, अगदी प्रामाणिकपणाने सगळीकडे काम करायचं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण जेव्हा तो इंडस्ट्रीमध्ये जातो, जेव्हा तो बाहेर जातो किंवा त्या व्यवहार करायला लागतो, त्याच्या लक्षात येतं की बऱ्याच ठिकाणी फक्त आपल्याला फसवलं जातं. आणि हे जे इमानदारी करणारे लोक जे असतात हे स्वभावाने खूप शांत असतात, त्यांचं बोलणं सॉफ्ट असतं वगैरे. आणि जे काय म्हणणार असं चिटिंग करणारे असतात किंवा फसवणारे लोक असतात हे जास्त तर ॲग्रेसिव्ह असतात. त्या ॲग्रेसिव्हच्या समोर हे एकदम शांत होऊन जातात आणि चुप्प गप्प बसल्यामुळे त्यांना ह्या गोष्टीचा त्रास मात्र सहन करावा लागतो. आणि बऱ्याच ठिकाणी बघितलं तुम्ही जे जे अगदी प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहेत हे तुम्हाला अगदी स्वतःच अगदी दिसतील की अगदी शांत सोबर काम करणारे असतात. त्याचा अँडू ऍडव्हान्टेज मात्र भरपूर घेतला जातो. आता यांना बाहेर काढायचं तर काय करावं लागेल, ते अग्रेसिव्ह काहीतरी करावं लागेल. ते त्यांची मुळात फसवण्याची वृत्ती कधीच नसते, पण आता समोर ते प्रत्येक ठिकाणी फसले जात आहेत. मग काहीतरी खोटं बोलल्यानंतर पटकन आपलं काम होऊन जातं हे बघून ते सुद्धा स्वतः खोटं बोलायला लागतात. म्हणजे बघितलं असेल इंडस्ट्रीमध्ये काही लोक येताना सुरुवातीला खूप छान असतात, चांगले असतात, आणि काही दिवसानंतर त्यांना त्याचं म्हणतात ते पाणी लागतं, तर तसा प्रकार तो होऊन जातो आणि ते त्याच्यामध्ये ॲडजस्ट होतात. खरं तर जर तुम्ही मुळात बघायला गेलात तर तुमचा मूळ स्वभाव जर चांगला आहे, कोणाला न फसवण्याची तुमची वृत्ती आहे, तर तुम्ही त्याच पद्धतीनं कायम राहा. काही दिवसानंतरच तुम्हाला अनुभव येतील की तुम्हाला सगळे गोष्ट लोक चांगलेच मिळायला लागतात. आणि जे तुमच्या सॉफ्ट तुमच्या नेचरचे आहेत, सॉफ्ट नेचरचे आहेत, तेच तुम्हाला भेटायला सुरुवात होतात. आणि ते भेटल्यानंतर तुमचं काम स्मृतीत होतं. सुरुवातीला तात्पुरतं आपल्याला असं वाटतं की मी खोटं बोलल्यामुळे माझं काम होतं आहे, ते तात्पुरतं तुम्हाला नक्कीच फायदा करून देईल, पण लॉंग टर्ममध्ये तुमचं नुकसान करणार आहे हे जेव्हा जाणवायला लागतं तेव्हा आपोआप आपण त्या ट्रॅकवर येतो. आणि महत्त्वाचा भाग याच्यामध्ये एवढं सांगेन की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला किती फसवलं तरीसुद्धा तुम्ही तुमचा स्वतःचा स्वभाव जर नाही सोडलात आणि जर तुम्ही तुमच्या काळावर राहिलात तर काही वेळानंतर का होईना तुम्हाला तो टर्न मिळतोच आणि तुम्हाला तुमचं योग्य जे मोबदला आहे तिथं योग्य स्थान आहे ते तुम्हाला मिळतंच. कारण फसवणारा तुम्हाला पदोपदी मिळणार आहे, त्यात वादच नाही. फक्त आपण फसले जाऊ नये याची फक्त आपण खबरदारी घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला लागतं ते शहाणपण, म्हणजे काय रोजच्या रोज जे रुटीन चालू आहेत, अपडेट चालू आहेत की आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी बातम्या मिळतात किंवा त्याच्याकडे लक्ष टाकणं करत. काही लोक आपण दुर्लक्ष करतात आणि अगदी त्यांना काहीच माहीत नसतं आणि म्हणून ते फसले जातात. पण जर समजा बाहेर काय चालू आहे, मार्केटमध्ये काय चालतं आहे किंवा कशा पद्धतीने आता अपडाऊन्स होत आहेत, मार्केटचा स्टडी करणं हे जर त्यांनी करत राहिलं तर याच्यातून त्यांना बचाव त्यांना नक्कीच होऊ शकतो. आणि त्यासाठी त्यांना स्वतःचा स्वभाव सोडायची गरज नाही. स्वतःचा स्वभाव तुम्ही कायमस्वरूपी ठेवा, तुम्हाला काही दिवसानंतर अगदी थोड्याच दिवसानंतर तुम्हाला त्याचा अनुभव येईल की तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी तुमच्या मनाप्रमाणे अगदी तुम्ही जसं करताय तशा पण होते आणि चांगले लोकच तुम्हाला भेटतील. कारण तुमच्याकडे जे मॅग्नेट आहे, आपण थोडक्यात म्हणतो की ते मॅग्नेट सारखंच आहे, तुम्हाला म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन, तुम्ही जर वाईट असाल तर तुम्हाला वाईट लोकच भेटतील आणि तुम्ही जर चांगले असाल तर तुम्हाला चांगले लोकच भेटतील. हा अगदी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये तुम्ही बघितलेलं असेल, वाचलं असेल किंवा तुम्हाला अनुभव आलेले असतील. अगदी अगदी, म्हणजे प्रामाणिकपणाचं फळ हे नेहमीच मिळत असतं, त्यामुळे खरं तर प्रामाणिकपणा ठेवूनच खरं तर पुढे आपण मार्गस्थ करायला पाहिजे. सचिन सर, अजून एक प्रश्न, तो म्हणजे फुलदाणी असते ना, त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा असं होतं की फुलदाणी बदलत नाही, तर त्याच्यातली जी फुलं असतात ती बदलत असतो. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये कसे आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात, मग सुखदुःखांचे हे अनुभव असतील, तर अशा ह्या अनुभवांना जेव्हा खास करून सुखांचे अनुभव असतात ते खूप नक्कीच चांगलेच असतात, पण ते लक्षात राहत नाही, मात्र दुःखांचे अनुभव असतात ते नेहमीच लक्षात राहतात, तर अशा अनुभवांना कसं सामोरं जायचं? ही एक कला आहे. कसंच आपल्याला एक वाईट सवय लागलेली आहे की आपल्याला, म्हणजे आपल्या मनाला एक वाईट सवय लागलेली की नकारात्मक गोष्टींना जास्त आपण प्राधान्य देतो. कालच्या कार्यक्रमात लेक्चरमध्ये हा विषय सगळ्यांनाच आवडेल की कालच्या एका कार्यक्रमात मी विचारलं की सगळ्यांना विचारलं की बाबा तुमचं समस्या प्रत्येकाने सांगितली असं असं आहे, तर प्रत्येकाचं एक कळलं मला की सर माझं मन ऐकत नाही आहे. बघा मला काय सांगायचं आहे, माझं मन ऐकत नाही आहे. तर बोललो मन ऐकत नाही, मी का म्हणून विचारलं नाही, तर एकाने सांगितलं सर मला उद्योग करायचा आहे, मला कळतंय की बिझनेस चांगला आहे पण माझं मन मानत नाही आहे. बघा काय काय येतात, एक सांगतोय मन लागत नाही आहे, दुसरा सांगतो मन ऐकत नाही आहे, मन हे सगळं काय, मनाला हे होत नाही ते होत नाही, सगळ्यांची कारण जवळपास सगळ्यांनी मधुराजी मला तेच सांगितलं की सर मन मानताही नाही, मन ऐकतच नाही आहे, मन लागतच नाही आहे. बोललो तुमचं मन तुमचं ऐकत नाही आहे, हा विषय ठेवूया बाजूला, म्हणजे मन लागत नाही मन ऐकत नाही. बोललो तन ऐकतं का, ते बोलले तन ऐकत. बोललो कसं, ते बोललं आम्ही हात वर केला की आमचा हात वर जातो, आम्ही बस म्हटल्यावर बसतो, चाल म्हटल्यावर चालतो, पाऊस पडला छत्री उघड म्हटल्या हाताने वर केलं जातं, बरोबर ना, डोळे बंद केल्यानंतर बंद होतात, उघड म्हटल्यावर उघड, म्हणजे तन ऐकतंय. पण
विषय काय आहे, मन ऐकत नाही. मी बोला तर मन ऐकत नाही हा विषय बाजूला ठेवू, तुमचं तन तुमचं का ऐकतंय, म्हणजे हात वर करा म्हटल्या वर होत आहेत, खाली करा म्हटल्या खाली होत आहेत, हे तुमचं तन तुमचं का ऐकतंय. तर ते बोलले ऐकतंय. मी बोललो हरकत नाही, मग एक काम करा, आजपासून पुढचे 30 दिवस पाण्याचा घोटही न पिता, अन्न तर राहू दे बाजूला, पाण्याच्या पाण्याला सुद्धा हात लावायचं नाहीये, आणि अंतरुणार पडून राहा, उठायचं नाहीये, आणि 30 दिवसानंतर आता सांगा पायांना की माझे पाय वर होत चालले, किंवा सूर्यनमस्कार घालून दाखवा, होईल का? नाही होणार. आता तन तुमचं ऐकायला तयार नाहीये. मग त्यांना प्रश्न केला, आता तुमचं तन का ऐकत नाहीये? ते बोलले ह्या तनाला आम्ही 1 महिना काही दिलं नाही जे त्याला हालचाल करण्यासाठी पाहिजे. म्हणजे सिंपल फंडा, जे तनाला पाहिजे ते देणं बंद केल्यामुळे जोपर्यंत देत होता तोपर्यंत ऐकत होतं, जोपर्यंत देणं बंद केलं त्यापासून ते ऐकायला बंद झालं. आता मनाकडे या बोललो, मनाला किती वर्ष झाली काय दिलंय, शाळा सोडल्यापासून एक्स्ट्रा दिलंय काय, त्याला नॉलेज पाहिजे, अपडेट ठेवायचं आहे, बुक पाहिजे, मोटिवेशन पाहिजे, काय दिलंय? सगळ्यांनी लगेच टाळ्या दिल्या की बोले सर आम्हाला कळलं काय. आणि म्हणूनच तुम्हाला सांगितलं की आपल्या रोजच्या रोज फुलदाणीमधली जशी आपण फुलं बदलतो आणि तशी तसंच आहे शरीर आपलं, तेच आहे प्रत्येक दिवशी तुम्हाला अनुभव सगळे येत आहे. तुम्ही इनपुट तुमच्या मनाला सकारात्मक द्याल तो तसाच तुम्हाला आउटपुट मिळणार आहे, आणि हे समूहाच्या माध्यमातून किंवा त्याच्या अभ्यासक्रमातून हे सहज शक्य आहे. बरोबर. आणि हा सगळा अभ्यासक्रम ज्यांना शिकायचा आहे, ज्यांना खरंच आपलं मन बदलायचं आहे किंवा मन ताजेतवानं करायचं आहे, अशांसाठी खरं तर कार्यशाळा सचिन सरांच्या असतातच. सचिन सरांची पुढची कार्यशाळा 17 आणि 18 इथे 18 तारखेला असणार आहे दादर इथे, त्याविषयी काय सांगाल? हे सगळं आता जी चर्चा झाली आहे ती बहुतांश लोक फक्त वाट पाहत असतात की सर कधी मला ते आत्मसात करायचंय, 2 वर्ष वाट पाहतोय, 3 वर्ष पाहतो, योगायोग आलं नव्हतं, आता योग आलंय. मी सांगतोय संधी ही शून्यासारखी असते आणि अशाच लोकांसाठी ही असते संधी असते. संबोधनाची 8 दिवसाची कार्यशाळा असते ज्यामध्ये पहिले 3 दिवस स्वसंबोध स्वतः स्वतःमध्ये, हे जसं सांगितल्याप्रमाणे आनंदाची फुलं कशी रोवायची, आपल्यामधली नकारात्मकता भीती कशी घालवायची, हे स्वसंबोधनाच्या माध्यमातून ज्यामध्ये जाऊन माझ्या ऑडिओ क्लिपसुद्धा त्यांना दिल्या जातात सीडीज, आणि त्यानंतर परसंबोध संपूर्ण संबोधनशास्त्र शिकवलं जातं ज्यामधून तुम्ही स्वतःला संबोधित करण्यापासून आपल्या घरच्या व्यक्तीला सुद्धा संबोधन अवस्थेत देऊन त्याच्यामध्ये हवा तो बदल कसा करायचा, चांगल्या गुणांचा विकास करायचा, ही कार्यशाळा असते. अर्थात 2 मिनिटात माहिती सांगणं शक्य नसतं, म्हणून मला वाटतं 17 आणि 18 तारखेला जुलैला त्याचं माहिती सत्र आहे. आणि दोनापैकी प्रेक्षकांना विनंती आहे, 1 दिवस भाग घ्या, संध्याकाळी 6:30 सुरू होणार, दादर स्टेशनपासून 5 मिनिटावर चालत आहे, आणि दोन्ही दिवस ही माहिती मोफत आहे. 3 तास मी स्वतः माहिती सांगणार आहे की कशा प्रकारे या आजारातून आपण मुक्त होऊ शकतो आणि कशा प्रकारे कायमस्वरूपी त्यामधून लांब होऊ शकतो आणि संबोधनाने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे प्रगती करू शकतो. अगदी अगदी. एक शेवटचा प्रश्न खरं तर संजय सरांना आहे. संजय सर, संबोधनाने तर आपण प्रगती साधू शकतोच आहे, मात्र अर्थातच एक तुम्ही क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल जाता? आता एवढंच म्हणून मानसिकता बदलण्याची गरज लागत नाही. तुम्ही स्वभाव म्हणत, बऱ्याच वेळा स्वभाव बदलतात, स्वभाव न बदलता तुम्ही तुमचं कार्य करत राहा, तुमच्या रुटीनमध्ये राहा, आणि त्या रुटीनमध्ये तुमचा स्वभाव न बदलता तुम्हाला जे काय करता येतं ते करण्याचे प्रयत्न करा. तुम्हाला कोणत्याही पद्धतीत स्वतःचा बदलाव करायची गरज लागणार नाही. आपण दुसऱ्यांना बदलण्याचे प्रयत्न करत असतो, स्वतःला बदलणं सोपं आहे, तरीसुद्धा मी म्हणून तुमचं ओरिजिनल नेचर जे आहे ते बाय बर्थ आलेलं असतं, ते काय बदलण्याची गरज लागणार. फक्त तुमच्या अनुभवाप्रमाणे तुम्ही त्याला बदलत जाता ते ठीक आहे, कारण तुम्हाला त्याची गरज असते, परंतु पूर्ण बदलून टाकून, म्हणजे म्हणतात ना एखाद्याला बघितलं कोणाला तरी आयडल बनवलं आणि त्याच्यासारखं बनण्याचे प्रयत्न करतात, तर त्याच्यापेक्षा तसं बनण्यापेक्षा त्याला स्वतःमध्ये जे काही क्वालिटी आहे त्याला फक्त डेव्हलप करून स्वतःला जर बनवलं घडवलं तर तो खूप छान पद्धतीने एक चांगली व्यक्तिमत्व नवीन तयार होऊ शकतं. जे ऑलरेडी आहेत त्यालाच कॉपी करण्यापेक्षा स्वतःमधलं आहे त्या गुणाला बाहेर काढणं हे जास्त चांगलं आणि प्रत्येकाला हे शक्य आहे. आणि मला वाटतं हे सहज शक्य होऊ शकतं, कारण की समोहनाच्या कार्यशाळा ह्या असतातच, आणि त्याचबरोबर ठाणे इथे आपलं क्लिनिक आहे, आणि आता पुणे इथे देखील क्लिनिक आहे, त्याचबरोबर दुबई इथे देखील क्लिनिक आता सुरू झालेलंच आहे, आणि बोरिवली इथे देखील सरांचं क्लिनिक असतंच. आपले सगळे नंबर्सही डिस्प्ले झालेले आहेत, ज्यांना कोणाला ह्या संदर्भात काही समस्या असतील, काही प्रश्न असतील, तर नक्कीच तुम्ही सरांशी जाऊन संपर्क साधू शकता. सर, खूप छान माहिती आणि मार्गदर्शन या निमित्ताने तुम्ही केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. यानंतर हितगुजमध्ये आज आपण इथे सांगतो, तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.